नमस्कार साहित्य प्रकारातील गढ़ी या डॉक्टर प्रतिमा इंगोले यांच्या कथेच्या अभ्यासाला आपण सुरुवात केली आहे आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण कथेची मध्यवर्ती कल्पना समजून घेतली आहे स्वातंत्र्यानंतरच्या विकासाच्या वाटेवरील गावगाड्यासमोरचे प्रश्न ते सोडवण्यातील अडचणी आणि ग्राम सुधारणेसाठी निष्ठापूर्वक झटणारे बापू गुरुजींसारखे समाजसेवक या संबंधीचे वर्णन गढी या वैदर्भी बोली भाषेतील कथेत आलेले आपल्याला दिसून येते कथेतील कथा ही प्रतीकांच्या माध्यमातून व्यक्त झालेली आहे कथेतील बापू गुरुजींचे प्रतीक हे सत्प्रवृत्ती व सदाचारी असणारे प्रतीक आहे तर कथेतील उचापती लोक हे दुष्ट प्रवृत्ती व वा समाजातील वाईट प्रवृत्तीचे प्रतीक प्रतीक आहेत गढी समाजव्यवस्थेचे समृद्धता संपन्नतेचे प्रतीक तर वडाचे झाड हे ग्रामीण संस्कृतीचे किंवा जुन्या जाणत्या विचारांचे साक्षीदार असण्याचे प्रतीक आहे विविध पात्ररचनेच्या माध्यमातून तसेच या प्रतीकांच्या माध्यमातून कथा आपल्यापर्यंत पोहोचते गडी ही डॉक्टर प्रतिमा इंगोले लिखित कथा ही कथा एका अशा गावाच्या अनुषंगाने रेखाटलेली आहे की जे गाव सातपुड्याच्या दुपट्यावर वसलेलं आहे गाव अतिशय लहान आहे लहानुलं गाव आहे गावाच्या भोवताल सातपुड्याची झालर पसरलेली आहे गावाशेजारूनच वान नदी वाहत आहे आणि या वान नदीमुळेच गावाला कशाचीही कमतरता भासत नाही आणि म्हणूनच या नदीला वाननदी म्हटल्या गेलंय का असा प्रश्न डॉक्टर प्रतिमा इंगोले यांना पडतो गावाची जमीन काळीशार होती लोण्यासारखी मऊ होती आणि त्यामुळेच दरसाल त्या ठिकाणी दर धान्याचा पूर येत असे नदीच्या शेजारीच वडाचं झाड फुटू पाहत होतं आणि त्याचा हिरवटपणा हा गाववाल्यांना भुलू पाहत होता वाडा पडल्यामुळे प पांढरी उघडी उघडीवाघडी पडलेली होती अशा पद्धतीने या पहिल्या उतार्यामध्ये गावाच्या भौगोलिक परिस्थितीचं वर्णन लेखिकेंनी के केलेलं आहे गावामध्ये आजच्या दिवशी धामधूम होती भोंगा वाजत होता जण आनंदात होते आनंदाचं कारणही तसंच होतं कारण गावाला आदर्श गाव पुरस्कार प्राप्त झाला होता साजरं गाव म्हणून त्याला मान भेटला होता आणि यामुळे नदी भुरभूर वाहत होती आणि वाहता वाहताच कराईवरचा वडदेखील फुलू पाहत होता या आदर्श गाव पुरस्काराच्या अनुषंगानेच बापू गुरुजींचा सत्कार समारंभ करण्याचे देखील कार्यक्रम गाववाल्यांनी ठरवला होता कारण बापू गुरुजी त्यांच्या कष्टांमुळे त्यांच्या प्रयत्नांमुळेच आणि त्यांनी जो उभा जन्म या गाववाल्यांची सेवा करण्यामध्ये घालवला गावासाठी गावाच्या सेवेसाठी रक्त आटवलं होतं त्या बापू गुरुजींचा सत्कार करण्याचा कार्यक्रम गाववाल्यांनी आखला होता मात्र या गोष्टीचं बापू गुरुजींना काहीही वाटत नव्हतं त्यांचं मन भरून येत होतं आणि राहून राहून त्यांना त्यांचा भूतकाळ आठव पाहत होता स्वतःच्या लहानपणीचा बालपणीचा विचार करत असताना बापू गुरुजींना आठवलं की गाव त्यांच्या लहानपणी गावामध्ये शाळा पण नव्हती आणि गावातल्या मुलांना तालुक्याला जाऊन शिकावं लागत होतं तशी बापू गुरुजींच्या घरची परिस्थिती गरिबीचीच घरी तेल आहे तर मीठ नाही आणि मीठ आहे तर चटणी नाही हीच त्यांची गत होती पाटलाचा वाडा गडीवरला वाडा पडल्यामुळे ते बापू गुरुजींच्या शेजारीच राहायला आले होते पाटलाच्या पोटी संतान नव्हती त्यांना मुलबाळ नव्हतं आणि म्हणूनच बापू गुरुजींचा ते सातत्याने लाड करत होते स्वतःच्या मुलासारखे ते बापू गुरुजींचा लाड करायचे त्यांनी बापू गुरुजींच्या वडिलांना सांगितलं की पर्वतराव पोट्टू हुशार आहे त्याले शाळेत टाका बापू गुरुजींमधली हुशारी ही पाटलांना त्यांच्या लहानपणीच कळाली होती आणि म्हणून बापू गुरुजींनी शाळेत जावं आणि शिक्षण घ्यावं यासाठी पाटलांनी हट्ट धरला पण घरच्या परिस्थितीमुळे शाळेचा खर्च कोण करेल हा प्रश्न बापू गुरुजींच्या वडिलांना पडला होता पण संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी ही पाटलांनी स्वतःवर घेतली आणि बापू गुरुजी शिक्षण सुरू झालं गुरुजी तालुक्याला गेले त्या ठिकाणी त्यांच्या काळामध्ये ते एकटेच होते त्यांच्या बरोबरचे मुलं हे शिकून सवरून शहराकडे वळले स्वतःच्या सुखासमाधानासाठी ऐशोआरामासाठी सुईसुविधांसाठी ते शहराकडे वळले पण बापू गुरुजींच्या मनामध्ये गावाची असणारी तळमळ मात्र त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती आणि म्हणूनच वर्गातले सगळे मुलं ज्यावेळेस शहरामध्ये गेले त्यावेळेस गुरुजी मात्र परत गावाकडे आले आपल्या परीक्षेचा पॅटर्न किंवा स्वरूप हे पठित उतार्यांचं आहे म्हणजे कृतीपत्रिकेचं स्वरूप आहे त्यामुळे उतारा आणि त्याला अनुसरून कृती सोडवा अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि म्हणूनच आपल्याला उतार्यांनुसार मुद्दे समजून घ्यायचे आहे पहिल्या उतार्यामध्ये गावाच्या भौगोलिक परिस्थितीचं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं तर दुसऱ्या उतार्यामध्ये आदर्श गाव पुरस्कार प्राप्त झाला आहे व कार्य त्या अनुषंगाने त्याचा कार्यक्रम देखील ठरवलेला आहे या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने बापू गुरुजींच्या अवस्थेचं वर्णन हे तिसऱ्या आहे बालपणीची कौटुंबिक परिस्थिती व गावातील वातावरण याचा उल्लेख चौथा चौथ्या उतार्या के उतार्यामध्ये केलेला आहे आणि पाचव्या उतार्यामध्ये गुरुजींची गावाप्रती असणारी तळमळ आपल्याला दिसून येते ही कथा वर्तमान काळातून भूतकाळाकडे जात असताना आपल्याला दिसून येते या अनुषंगाने आपल्याला कथेतील काही ग्रामीण बोलीभाषेतील शब्दांचा अर्थ समजून घेणं सुद्धा महत्वाचं आहे वसेल म्हणजे वसलेलं वान म्हणजे कमतरता काईशार म्हणजे काळीशार कराळी म्हणजे काठावर गोठी म्हणजे गोष्टी झा म्हणजे झाड भरभरू म्हणजे भरभरून गावा सेजून म्हणजे गावा शेजारून वायता वायता म्हणजे वाहता वाहता जुमूई म्हणजे झुळमूळ आवतन म्हणजे आमंत्रण उभा म्हणजे उभा काऊन म्हणजे कारण करायचं म्हणजे करायचं दाण्याचा पूर येणे या वाक्प्रचाराचा अर्थ सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो याचा अर्थ होतो अमाप पीक येणे म्हणजे प्रश्न कसा विचारला जाईल की दाण्याचा पूर येणे या वाक्प्रचाराचा तुमच्या शब्दामध्ये वाक्यात उपयोग करा त्याचबरोबर कृतीपूर्ण करामध्ये नातेसंबंध स्पष्ट करा असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो बापू गुरुजी व परबतराव यांचं नातं तुम्हाला लिहायचं आहे त्याचबरोबर बापू गुरुजी व पाटील यांचं नातं देखील तुम्हाला स्पष्ट करायचंय बापू गुरुजी व पर्बतराव यांचं मुलगा व वडील असं नातं आहे तर बापू गुरुजी व पाटील यांचं शिष्य व पालक असं नातं आहे गावाचं भरभरून कौतुक पाहणारी वाननंदी बापू गुरुजींना शाळेत पाठवण्याचा आग्रह करणारे पाटील गावाच्या भोवताल झालर असलेला पर्वत म्हणजेच सातपुडा पर्वत स्वमतासाठी तुम्हाला मोठे प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि हे मोठे प्रश्न हे प्रामुख्याने उताऱ्याला अनुसरून उताऱ्यामध्ये आलेल्या मुद्द्यांचं वर्णन तुमच्याच शब्दामध्ये करा असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील हे चारही मुद्दे आपण या ठिकाणी अभ्यासलेले आहेत धन्यवाद